अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। शासनाच्या गोवर रुबेला लसीकरणाचा प्रारंभ बोदवड तालुक्यातील नहराका हायस्कूल मध्ये काल उत्साहात करण्यात आला। 9 महिन्याच्या बाळापासून 15 वर्षांच्या मुला मुलींना या दोन्ही लस मोफत उपलब्ध असून या मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन या प्रसंगी मान्यवरांकडून करण्यात आले। या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष मिठुलालजी अग्रवाल, अजय बर्डिया, विकास कोटेजा, तहसीलदार जोगी, गटविकास अधिकारी चंद्रकांत भोसले आदी मान्यवर उपस्थित होते। लसीकरण यशस्वीतेसाठी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसह नहराका हायस्कूलच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले। मिलका योगेश चौधरी तिला विनंती करतो, तिने व्यासपीठाकडे यावं आणि सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र तिला प्रदान करावे। भूमिका संजय बडबुदर, भूमिका संजय बडबुदर, श्रेया अनिल आहिर, मोनिश किरण बंगाळे, आविष्का विजय कुमार चौधरी, चल श्रेय लवकर आविष्का विजय कुमार चौधरी सर भेटा आपण। धन्यवाद साहेब, तुमचे मार्गदर्शन आणि तुमचे आशीर्वाद आमच्या मुलांच्या पाठीशी सदैव राहतील अशी मी परमेश्वराकडे अपेक्षा करतो। आणि पुढील सूत्र मी जयंत माडे सर यांच्याकडे सोपवतो। आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार यांच्या विद्यमानाने कोवर आणि रुबेला लसीकरण मोहीम हे राबविले जात आहे। याची सुरुवात आपल्या विद्यालयामध्ये आज होते आहे। असं म्हटलं जातं हेल्थ इज वेल्थ। विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आरोग्य हीच संपत्ती आहे। आजच्या आपल्या या लसीकरणाच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी शुभारंभासाठी खास करून उपस्थित राहिलेले आमच्या संस्थेचे चेअरमन माननीय श्री मिठुलालजी अग्रवाल साहेब, त्याचबरोबर उपाध्यक्ष आदरणीय अजय भाऊ जैन, तसेच संचालक आदरणीय विजय कुमारजी जैन यांचे मी मनपूर्वक आभार मानतो। त्याचप्रमाणे आपल्या तालुक्यातील विविध विभागाचे अधिकारी गण या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यामध्ये आदरणीय तहसीलदार साहेब जोगी साहेब, BDO माननीय वाघ साहेब, त्याचबरोबर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर BR पाटील साहेब, तसंच आपल्या पंचायत समितीचे सभापती श्री गणेश पाटील, त्याचबरोबर CDPO सौ इंगळे मॅडम, आपल्या शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी आदरणीय श्री लासे साहेब, त्याचबरोबर आजच्या या लसीकरणाचा आज आणि उद्या दोन दिवस होत असलेल्या या लसीकरणाच्या कार्यक्रमासाठी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न होत आहे ते डॉक्टर मनोज चौधरी साहेब तालुका वैद्यकीय अधिकारी बोदवड, त्याचबरोबर डॉक्टर उदय पाटील, डॉक्टर योगेश पाटील साहेब, तसेच त्यांचे सर्व सहकारी आज व उद्या या कार्यक्रम ही लसीकरण मोहिमेच्या साठी, त्याचबरोबर मुख्याधिकारी आदरणीय भोसले साहेब आणि या टीममध्ये असलेले सर्व सहकारी जे की आज आणि उद्या दोन दिवस या लसीकरण मोहिमे यशस्वीतीसाठी अथक परिश्रम घेत आहे, या सर्वांचे विद्यालयाच्या वतीनं मनपूर्वक आभार। त्याचबरोबर आजच्या आपल्या या संपूर्ण कार्यक्रमाचं आज आणि उद्याच्या कार्यक्रमाचं ज्यांच्या माध्यमातून नियोजन करण्यात आले असे आपल्या विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक माननीय श्री आर.जे. बडबुदर सर, तसेच त्यांच्या समवेत उपस्थित असलेले आदरणीय उपमुख्याध्यापक आदरणीय NA पाटील सर, पर्यवेक्षक द्वय उपप्राचार्य आणि सर्व शिक्षकेतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनींचं आणि तुमचं सर्वांचं मनापासून हार्दिक आभार। सर्वांनी सूचनेकडे लक्ष द्यायचं आहे। आपण आपल्या शाळेमध्ये 6 बूथ तयार केलेले आहेत।
कोणत्या बूथवर कोणत्या वर्गाचे विद्यार्थी जातील, तुम्ही याच ठिकाणी थांबायचं आहे. तुम्हाला या ठिकाणी तुमच्या टीमला जे आपण शिक्षक नेमलेले आहेत ते शिक्षक तुम्हाला त्याच्या बूथवर पाठवतील. तुमच्या फक्त माहितीसाठी सांगतोय, पाचवीचे वर्ग आपल्या 13 बडलेच्या जुन्या इमारतीमध्ये असतात. पाचवीचं पूर्ण युनिटचं युनिट इथून संपल्यानंतर पाचवीचे सगळे विद्यार्थी विद्यार्थिनी 13 बडलेच्या इमारतीमध्ये जातील. बाकीच्यांनी सर्वांनी इथेच थांबायचं आहे. इथे तुम्हाला शिक्षक सांगतील त्या त्याप्रमाणे त्या त्या बूथवर नेमून दिलेले शिक्षक आणि विद्यार्थी जातील. सूचना संपली. मी पुण्याच्या संस्थेतर्फे उपस्थित सर्व मंच मनपूर्वक आभार मानतो. या निमित्ताने आदरणीय जोगी साहेब आपले पाय पहिल्यांदा आमच्या शाळेला लागले आणि आमच्या चेअरमन साहेबांनी सांगितलं की सर तहसीलदार पूर्ण तालुक्याचे दंडाधिकारी आणि तुम्ही फक्त कॉफी पाजतायत. म्हटलं सर सवडीने मी साहेबांना बोलवेल आणि त्यांचं आतिथ्य जरूर करेल. मी संस्थेच्या वतीने संपूर्ण उपस्थित मंचाचा मनपूर्वक आभार मानतो आणि पुढील कार्यक्रमात सुरुवात. थँक्यू सर. मेडिकल ऑफिसर आज 27 नोव्हेंबर 2018 आजच्या दिवसापासून आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा इंजेक्शन मास्कमध्ये इंजेक्शन देण्याचा प्रोग्राम जो आहे, म्हणजे पहिल्यांदा एका वेळेला एवढ्या मोठ्या पोरांना एवढ्या मोठ्या संख्येला इंजेक्शन देण्याचा जो कार्यक्रम आपण हाती घेतला आहे सरकारने, मिझल आणि रुबेला या दोन आजारांबद्दल इम्युनिटी तयार होण्यासाठी MR वॅक्सिन लसीकरण आपण करतो आहोत. आज आपण इथे नहराका हायस्कूलमध्ये ओपनिंग केलं आहे त्याचं. इथली मुलांची संख्या जवळपास 2176 काहीतरी आहे आणि त्यातले आपण जे आज 6 टीम इथं आपण 6 बूथ तयार केले. 6 बूथमध्ये एका बूथला 200 इंजेक्शन देण्यात येणार आहेत. ठीक आहे, ह्याप्रमाणे आपल्याला पूर्ण आपल्या बोदवड तालुक्यामध्ये येत्या 1.5 महिन्यांचा आत आपल्याला ही लसीकरण मोहीम पूर्ण करायची आहे आणि बघायचं आहे की आपल्याला 9 महिन्याचं बाळापासून ते 15 वर्षापर्यंतचं वय असलेला मुलगा किंवा मुलगी जेही कोणी असेल त्यांना ही लस दिलीच गेली पाहिजे, त्यांनी ती घेतली पाहिजे आणि आपण येत्या 1.5 महिन्यात हे सगळं कम्प्लीट करणार आहोत. आणि विषय असा असतो की बऱ्याचदा की काही लोकांनी काही दिवसापूर्वी का काही महिन्यांपूर्वी प्रायव्हेट हॉस्पिटलला वगैरे ती लस घेतलेली असते, परंतु आपल्या ह्या कॅम्पेनमध्ये आपण त्या लोकांना परत लस देऊ शकतो. म्हणजे 4-5 दिवसापूर्वी आठवड्यापूर्वी जरी कोणी लस घेतली असेल तर त्याला जर ह्या शेड्यूलप्रमाणे लस दिली गेली पाहिजे आणि दिलीच पाहिजे, त्याच्याने त्याचा जो कव्हरेज असतो इम्युनिटीचा तो अजून वाढतो. ठीक आहे, त्यामुळे ती चिंता करू नये की मी मागे लस घेतली तर आता घ्यायची गरज नाही. प्रत्येकाने ह्यावेळेस घेतलीच पाहिजे कारण ही एक लस जर तुम्ही घेतली तर पूर्ण आयुष्यभर तुमच्या ह्या 2 आजारांपासून प्रोटेक्शन होईल आणि ह्या आजारांची तीव्रता भयंकर असते. त्याची सविस्तर माहिती आपल्याला पॉम्प्लेट वगैरे टीव्हीवर मिळेलच. आणि थोडक्यात सांगायचं म्हटलं तर मिझलमुळे जे कॉम्प्लिकेशन्स होतात त्याच्यामुळे मृत्यू होतात, दगावतात लोक पोरं. आणि आपण 9 महिने ते 15 वर्ष ग्रुप का घेतला आहे तर ह्या ग्रुपमध्ये जास्तीत जास्त मुलामुलींना त्रास ह्या आजाराचा होतो, त्यामुळे आपण टार्गेट ग्रुप हा घेतला आहे. आणि रुबेलामध्ये पण तसंच, ज्या महिलेला गर्भवती महिलेला जर रुबेला इन्फेक्शन आलं असेल तर तिचं वारंवार ॲबोर्शन होऊ शकतं किंवा डिलिव्हरी झालीच समजा तर ते बाळ मतिमंद जन्माला येऊ शकतं, आजारी जन्माला येऊ शकतं. तर आपल्याला भारताची सुदृढ सक्षम आणि आरोग्यदायी अशी पिढी जर घडवायची असेल तर ही लस प्रत्येक मुलाने आणि मुलीने घेणं खूपच आवश्यक आहे. त्याच्याबद्दल काहीच तुम्ही शंका बाळगू नका, कारण हे जे आहे ही लस आणि याचं जे पण लॉजिस्टिक पण जे पण साहित्य आहे ते सगळं WHO स्टँडर्डनुसार आहे. कुठेही रिपिटेशन लस इंजेक्शनचं होत नाही, लसही प्रोटोकॉलनुसार वापरली जाते, त्यामुळे प्रत्येकाने ही अवश्य घ्यावी, कुठली मला शंका न बाळगा. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.